शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी सुरू असतानाच देवस्थान समितीनं रविवारी रात्री श्री अंबाबाईच्या मूर्तीवर तातडीनं रासायनिक प्रक्रिया केली त्यामुळे गेले चार दिवस मूर्तीच्या सुस्थितीसंबंधी भाविकांकडून अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत या पार्श्वभूमीवर श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीची परिस्थिती नेमकी कशी आहे याबद्दलची माहिती देवस्थान समितीनं जाहीर करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटानं केली आहे महाराष्ट्रातील एक प्रमुख शक्तीपीठ असणाऱ्या श्री अंबाबाई देवीची मूर्ती चांगली झिजली आहे त्यामुळे सन दोन हजार पंधरामध्ये या मूर्तीवर पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली रासायनिक प्रक्रिया झाली सध्या देवस्थान समितीकडून शारदीय नवरात्र उत्सवाची तयारी सुरू आहे गेल्या रविवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी उत्सव तयारीची पाहणी केली होती त्यानंतर त्याच रात्री अंबाबाईच्या मूर्तीवर तातडीची रासायनिक प्रक्रिया घाई गडबडीनं करण्यात आली त्यामुळे गेले चार दिवस मूर्तीच्या सुस्थितीबद्दल अनेक शंका व्यक्त होत आहेत या पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी देवस्थानचे सचिव शिवराज नायकवडे यांची भेट घेऊन मूर्तीची सद्यस्थिती कशी आहे अंधारामध्ये रासायनिक प्रक्रिया करणं योग्य होतं का असे अनेक प्रश्न उपस्थित करून नायकवडे यांना धारेवर विविध क्षेत्रातील व्यक्ती आणि श्रीपूजक यांची संयुक्त समिती स्थापन करून मूर्ती बदलण्याचा निर्णय घ्यावा देवस्थान समिती आणि श्रीपूजक यांच्या वादात मूर्तीला कोणतंही नुकसान पोहोचू नये अशी अपेक्षाही पदाधिकाऱ्यांनी नायकवडे यांच्याकडे व्यक्त केली यावेळी विजय देवणे रवी किरण इंगवले सुनील मोदी हर्षल सुर्वे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते